आजोबा आजोबा, आमच्या शाळेत का नाही आज एक गंमत झाली. आमच्या शाळेत आज कुणीतरी मोठे पाहुणे आले होते. मी त्यांच्या समोर एक कविता म्हणून दाखवली. ते म्हणाले, तू अप्पासाहेब बिलोळकरांची नात का? मी म्हणले हो. ते पटकन उठले आणि म्हणाले, मी तुमच्यासारखा शाळा शिकत असताना अप्पासाहेब बिलोळकरांनी जो शुभ संदेश दिला तुम्ही जपून ठेवला, तरी आजोबा आजोबा तुम्ही मला शुभ संदेश द्या ना. मी शुभ संदेश देतो पण एका आठीवर. शुभ संदेश दिला की तुम्हाला पापा द्यायचा कबूल. ऐक रहा शुभ संदेश. सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, माळावरल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे. एक शेतकरी माणूस कलेचा छंद जोपासत माणुसकीचा संदेश देत वृद्ध माणसाची होत असलेली अवहेलना मांडण्याचा वर्षानुवर्षे प्रामाणिक प्रयत्न करतोय. शेतीची मशागत करत मानवी मनाची मशागत करणारा ध्येयवेडा शेतकरी नटसम्राट म्हणजेच फुलचंद नागटिळक. पुण्यात होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील नाट्यदिंडीत संत गाडगेबाबाची वेशभूषा आणि नटसम्राट या एकपात्री प्रयोगाने सर्वांनाच आकर्षित केलंय. अप्पासाहेब बेलवलकरांसोबत 6 व्यक्तिरेखा एकाच वेळी साकारणाऱ्या नागटिळक यांचा नटसम्राट अंगावर शहारे आणतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील गैराब गावात फुलचंद नागटिळक शेतीचा व्यवसाय करतात. शेतीसोबत अभिनयाची कला जोपासण्याचं काम ते करतात. कुसुमाग्रजांचे नटसम्राट आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. अलीकडे नाना पाटेकरांनी साकारलेल्या नटसम्राटाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. मात्र प्रत्येक खेडी गाव वाडी वस्तीवर नटसम्राट पोहोचवण्याचं काम नागटिळक अविरतपणे करत आहेत. नमस्कार मंडळी, रंगदेवतेला अभिवादन करून 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आपल्या ह्या पुण्यनगरीमध्ये होत असताना भेटा येतोय. नटसम्राट झाला गाडगेबाबा. आज या सोहळ्यामध्ये नाट्यदिंडीच्या निमित्तानं मी शेतकरी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरी आहे, लेखक आहे, साहित्यिक आहे आणि हौशी नाट्य कलावंत. आम्ही गावच्या यात्रेच्या निमित्तानं असेल, गणेश उत्सवाच्या निमित्तानं असेल, आम्ही नाटकं करायचो, एक मिळेल ती भूमिका करायचो. परंतु त्या भूमिका ज्यांनी मोठ्या केल्या त्यांना बक्षीस मिळालं. ते आज गावात आहेत पण ते आम्ही एकदा किंवा दोनदा येऊन गेलो पण आम्हाला तेवढेच पात्र देत नसायचे, आम्हाला मोठी भूमिका देत नसायचे. परंतु जे जखम झाली त्या जखमेने मला मोठं केलं. म्हणून आज नटसम्राट सारखं महान नाटक विवा शिरवाडकरांचं श्रम लघूपासून सतीश दुबाशी, दत्ता भट, राजा गोसावी अशा महान कलाकारांनी हे नाटक अजरामर केलं. एवढंच नाही तर रुपेरी पडद्यावर नाना पाटेकरांनीसुद्धा हा रुपेरी पडद्यावर तो चित्रपट आणला. परंतु लक्ष्मण देशपांडे यांनी ग्रीनिज बुकात वराडनगर लंडनला हे अजरामर केलं पण त्यांनी हेच नाटक अणुया दळवी आणि लक्ष्मण देशपांडेनी दोन पात्री केलं. ते आळंदी ज्यावेळेस हे नाटक परभणीच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ते बघितलं, माणूस वाईट नाही मात्र पण किती वाईट असतं. आणि म्हणून हे प्रत्येक कुटुंबातले की व्यथा आहे. ते नाटक झालं ते आमच्या सोलापूरचे होतात मला झालं ते बालगंधर्व झालं, परंतु मोठ्या शहरात झालं परंतु ग्रामीण भागात पोहोचलं नाही. आणि म्हणून हे नाटक मी स्वतः कुसुमाग्रजांना करून धावलं 5-7-97 आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत माझ्या नाटकाची अनेक लोकांनी स्तुती केली, मोठमोठे लेख लिहिले, स्टोऱ्या बनवल्या, परंतु ग्रामीण भागात पोहोचून आज सांगणार.